नमस्कार, पूजा आर्य डिझाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे. तर आज आपण मटेरियल बघणार आहेत. तर मी माझं काम करताना कोणतं मटेरियल वापरते तर ते मी आज तुम्हाला दाखवते, आणि ते कुठून आणलं ते पण मी तुम्हाला सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात अगोदर बघा, आरी कामामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं असेल ती जरी असते. तर इथं तुम्हाला दिसत असेल की आपण ही दयालजीची जरी घेतलेली आहे. ब्रँड लक्षात ठेवा दयालजी, कारण खूप छान ब्रँड आहे ते. मी जिथे राहते तिथे तर मला त्या ब्रँडचं चांगलं आहेत, तर त्याच्यामुळे मी तेच घेते. तर बघा दयालजीचं आहे. तर आता तुम्हाला मी नेहमी सांगते की मी दोनच प्रकार दयालजीचे वापरते, की त्याच्यामध्ये एक दयालजी 423, एक दयालजी 432. कारण काय आहे, एक 423 आहे ती आपण आउटलाईन वगैरे करण्यासाठी वापरतो, आणि 432 आहे ती आपण मनी वगैरे लावण्यासाठी वापरतो. तर ह्या दोन मी जरी वापरते बघा. आणि त्याच्यानंतरून हे बघा, हे असे बॉक्समध्ये येतं. तर या बॉक्समध्ये, एका बॉक्समध्ये 10 पीस असतात. तर या पद्धतीने हे तुम्ही घेऊ शकता. आणि जरीमध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर मिळणार. तर आता कॉपरचं ट्रेंड आहे बघा, साड्यांचं कॉम्बिनेशन आजकाल कॉपरच्या जरीमध्ये येत आहे. तर मी कॉपरचा कलर पण मागवलेला आहे, आणि त्याचा नंबर बघा 425 आहे. तर हे लक्षात घ्या, हे झालं जरीचं. त्याच्यानंतर येते बघा जरदोशी. याच्यामध्ये पण तुम्हाला बरेचसे कलर मिळतील. तुम्हाला जो पाहिजे तो कलर याच्यामध्ये मिळला जातो. फक्त त्या कलर चा नंबर जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल कलर मॅच करायला, तर ते तुम्ही जाऊन घेऊ शकता किंवा मागवू पण शकता. पण आता हे पण माझं दयालजीचंच आहे. हे माझे चारही जरदोशीचे प्रकार हे माझे दयालजीचेच आहेत, कारण ते दयालजीचं खूप छान ब्रँड आहे. तर त्याच्यामुळे तर आता बघा, सगळ्यात पहिलं मी तुम्हाला प्लेनवालं दाखवते, की जेणेकरून सिल्वर गोल्डन हे कलर कसं कॉमन असतो, पण सिल्वर त्यातली त्यात खूपच कॉमन, कारण सिल्वरमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार लाईट डार्क असे मिळत नाही, तो एकच कलर असतो. आणि माझ्या इथे सिल्वर साधी असं पण बोललं जातं, आपण जरदोशी बोलतो पण याला साधी पण बोललं जातं. मी जिथून घेतलेलं आहे तिथे जाऊन मी सिल्वर साधीच सांगितलेलं आहे. तर तुम्हाला तिथे तुमच्या इथं जे तुम्ही बोलत असतील जरदोशी साधी त्याप्रकारे तुम्ही सांगा, आणि ते घेऊ शकता. तर हे पण माझं दयालजीचंच ब्रँड आहे. दयालजीच्या ब्रँडचे जे काही वस्तू असतील ना ते खूप सुंदर आहेत आणि टिकाऊ आहेत, आणि म्हणजे चांगलेच आहेत ते. तर हे बघा, हे सिल्वर कलरची जरदोशी आहे. त्याच्यानंतरून आता गोल्डनचं, जसं मी बोलली की गोल्डनचे तुम्हाला वेगवेगळे प्रकार खूप मिळतील, कारण डल गोल्ड, डार्क गोल्ड, त्याच्यापेक्षा डार्क गोल्ड, अजून डल बरेचसे प्रकार असतात तुम्हाला पण माहिती आहे. तर त्याच्यामधलाच हा मी थोडासा लाईट कलर गोल्डन घेतलेला आहे. तर त्याचा पण नंबर बघा, दयालजीचंच आहे हे पण. त्याचा नंबर आहे 3LGS. म्हणजे हे नंबर का असतात, जेव्हा तुमचे एखा हे आता तुमचं संपलं असेल तर तुम्हाला सेम हाच कलर पाहिजे, तर तुम्ही तिथे जाऊन कोणता कलर परत तो आठवणार नाही, कारण तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला याच्या शेडमध्ये इतके मिळतील ना की कोण कन्फ्यूज होऊन जातील. तर तुम्हाला हे नंबर जर माहीत असतील ना, तर तुम्ही तिथे जाऊन नुसता नंबर जरी दाखवला किंवा तुम्ही फोटो काढून घ्या तो जरी दाखवला, तरी ते तुम्हाला सेम कलरचं पॅकेट तुम्हाला देणार. तर हा आपला आहे थोडासा डल गोल्डमध्ये जरदोशी. त्याच्यानंतरून याला स्प्रिंग कोरा बोललं जातं बघा. आता मी हे तुम्हाला खोलूनच दाखवते की स्प्रिंग कोरा कसं, जरदोशी तर तुम्हाला समजतेच की कशी असते ती, पण स्प्रिंग कोरा म्हणजे काय आहे ते तुम्हाला दाखवते. तर हे तुम्हाला दिसत असेल बघा, ही जाड सारखी आहे बघा जरदोशी ही. हे बघा या पद्धतीने ही जाड असते बघा, आणि स्प्रिंग सारखी असते, आणि ही लावताना तुम्हाला खेचायची वगैरे जरूरत पडत नाहीये. आणि हे तुम्ही आउटलाईन वगैरे करायला याचा वापर केला जातो बघा. हे स्प्रिंग कोरा भर करायला पण तुम्हाला, भरीव काम करायला पण ही वापरली जाते. हे बघा या प्रकारे ही स्प्रिंग कोरा असते. ही पण दयालजीचीच आहे, आणि ह्या स्प्रिंग कोराचा नंबर बघा 5JT आहे. तर हे लक्षात ठेवा, कारण नंबर खूप महत्वाचे आहेत तुम्हाला जर सेम टू सेम कलर परत हवे असतील तर. हे झालं स्प्रिंग कोरा. आता त्याच्यानंतरून बघा, आता बघा हे पण नक्षी, याला नक्षी बोलतात. आता हे पण मी तुम्हाला खोलून दाखवते. हे जेवढे मी जरदोशीचे प्रकार आणलेत ते मी सगळे दयालजीचे आणलेत.
हे बघा, हे तुम्हाला दिसत असेल, हे खूप शायनिंग मध्ये आहे. आणि आपण जो हा स्प्रिंग कोरा वापरला ना, बघितला ना, तर तो याला एवढी शायनिंग नसते. तर हे वेगवेगळ्या अशा प्रकारामध्ये तुम्हाला जर्दोशी मिळू शकते. तर ह्याला काय बोललं जातं? नक्षी. हे पण तुम्हाला जेव्हा एखाद्या फुलाचा पाकळीचा आकार भरायचा असेल ना, तर त्याच्यासाठी हे खूप छान असतं. तर हे पण तुम्ही घ्या. आणि याचा नंबर आहे बघा नक्षीचा 5GN, दयालजीचा आहे 5GN. तर या पद्धतीने तुम्ही ही जर्दोशी मागवू शकता. आता त्याच्यानंतरून आपण हे मोती असतात ना, मी तुम्हाला नेहमी सांगते, लड मधले मणी, म्हणजे माळेतले मणी, तर हे बघा हे या पद्धतीने येतात. आता मी जे आणलेले आहेत हे, तर मी हे कुठून आणलेले आहेत? तर मी हे मुंबईवरून घेतलेले आहेत. तर मुंबईला तुम्ही गेल्याच्या नंतरून तुम्हाला पायदोनी म्हणून मुंबईला एक छोटंसं म्हणजे हे आहे, तर तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता. तर मी हे तिथूनच सर्व सामान आणलेलं आहे. आणि सामान तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व मिळत नाही आहे, तुम्हाला प्रत्येक दुकानामध्ये जाऊन विचारावं लागतं की ते तुमच्याकडे आहे का, तर ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकते. आता हे बघा, हे मी मोती आणलेले आहेत. तर हे मोती माझे बघा 4 नंबरचे आहेत, हे वाले. हे थोडेसे जाड आहेत, सॉरी थोडेसे मोठे आहेत बघा. आता मी तुम्हाला याच्यामध्ये नंबर पण सांगून देते की हे माझे मोती 4 नंबरचे आहेत. थोडीशी मोठी साईज आहे बघा. आणि याच मोत्यांमध्ये एक छोटा प्रकार पण असतो, हे 3 नंबरचे मोती आहेत बघा. ब्रँड सेमच आहे. ब्रँड म्हणण्यापेक्षा हे कसं असतं, त्यांच्याकडे आलं जातं आणि ते त्यांचं स्वतःच्या दुकानाचं ब्रँड त्याच्यावर लिहिलं जातं. तर ह्याचं ब्रँड काय नेमकं आहे ते आपल्याला माहीत नाही, पण हे दुकानाचं ब्रँड त्यांनी त्याच्यावर लिहिलेलं आहे. तर हे बघा, हे 3 नंबर मोती आहेत जे छोटे साईज असते ती, आणि हे 4 नंबर मोती आहेत जी थोडीशी मोठी साईज आहे. तर हे मोती पण बघा मी आणलेले आहे. आता आपण जे आतापर्यंतचे सगळ्यात जास्त वापरले गेलेले मनी म्हणजे हे दोन, की हे मोठी थोडीशी आणि ही छोटी थोडीशी साईज. तर याच्यामध्ये पण तुम्ही जी मोठीवाली साईज आहे ते 4 नंबरची आहे, आणि ही छोटीवाली जी साईज आहे ती 3 नंबरची आहे. तर हे लक्षात घ्या, हे ब्रँडचं त्यांचं दुकानाचं हे आहे, त्याच्यामुळे ते तसे असे ह्याच्यामध्येच येतात. फक्त पॅकेटमध्ये येतात साध्यावाल्या, जेव्हा आपण घेतो तेव्हा ते त्यांच्या बॅगेमध्ये टाकून आपल्याला हे देतात. तर हे बघा, हे अँटिकवाले गोल्ड आहेत. मी तुम्हाला नेहमी आपण आपल्या वर्कमध्ये तुम्ही हे बघितले असतील. तर जी छोटीवाली साईज सांगते ती 3 नंबरची आहे, आणि जी मोठीवाली साईज सांगते ती 4 नंबरची आहे. तर हे आपले मोती झाले बघा. आता हे काय आहे? तर ही सुरई आहे बघा. याला सुरई मोती असं बोललं जातं. तर हे दिसतात कसे मी तुम्हाला दाखवते. आता हे तुम्ही बघा, हे मोती तुम्हाला दिसत असतील. हे बघा जरा एक वेगळ्याच प्रकारचे हे मोती तुम्हाला दिसतील, पण हे लावल्याच्या नंतरून खूप छान याचं म्हणजे डिझाईन दिसते. तर याला सुरई बोललं जातं. तर हे सुरई पण 3 नंबरचेच आहेत. तर तुम्हीही या प्रकारे घ्या. आणि हे थोडेसे ना म्हणजे एकदम व्हाईट पण नाही आहेत आणि एकदम गोल्डन पण नाही आहेत. हे म्हणजे एक वेगळाच कलर आहे याचा, स्किन कलर असतो ना तशा टाईपचा आहे, थोडासा लाईट कलर. तर हे बघा, तर याच्यामध्ये पण अजून एक मोठी साईज येते याच्यापेक्षा, जी 4 नंबरची असते. तर तुम्हाला जी हवी आहे ती तुम्ही घेऊ शकता. तर हे झालं सुरई. हे पण मोतीचाच प्रकार आहे. आता त्याच्यानंतरून बघा, हे मी मिरर आणलेले आहेत. हे बघा, हे जे मिरर आहे तुम्हाला वेगवेगळ्या शेपमध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये मिळू शकतात. ब्रँड बघा, हे बघा तुम्हाला दिसत असेल ह्याचं ब्रँड शिवाय आहे. तर हे तुम्हाला वेगवेगळे याच्यामध्ये मिळतील. आता हे याला चांदला बोललं जातं. आपण याला छोटेवाले कुंदन बोलतो, पण हे चांदला आहे. तुम्ही जर मार्केटमध्ये गेले आणि म्हणजे माझ्या इथे तर याला चांदलाच बोललं जातं. चांदला बोललं की तुम्हाला एक प्रॉपर साईज तेवढीच मिळते, त्याच्यामुळे याच्यामध्ये नंबर्स वगैरे असं काय आहे असं नाही आहे. पण जरी असेल नंबर तरी मी तुम्हाला तो पुढे सांगेल की हे किती नंबरचे आहेत ते. तर याला चांदला बोललं जातं बघा. तर हे मी दोन कलरमध्ये घेऊन आलेले आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला पाहिजे एवढे कलर मिळतील. तर तुम्ही हे पण
घेऊ शकता, पण तुम्ही एवढ्या क्वांटिटी मध्ये घेऊ नका, तुम्ही थोडे थोडे घ्या, कारण नवीन असतील तर तुम्हाला एवढं घेऊन काय त्याचा उपयोग पण होणार नाही पुढे लवकर. जेव्हा तुम्हाला जास्तच काम असेल त्यावेळेस तुम्ही असे पॅकेट घ्या, पण सुरुवातीला तुम्ही छोटे छोटेच पॅकेट घ्या. आता अजून एक मेन, आता आपल्या याच्यामध्ये जर ब्रँड वापरणे आरीच्या कामामध्ये वापरणारे जर मणी असतील ना, तर ते हे गोल्डवाले आहेत. तर हे गोल्ड मणीच मी आतापर्यंत माझं जेवढंही आरीकाम केलेलं आहे तर मी हेच मणी वापरलेले आहेत. आणि हे मणी खूप चांगले आहेत, ह्याचा कलर लवकर जात नाही, मेन म्हणजे लवकर जातच नाही याचा कलर, आणि त्याचा ब्रँड पण छान आहे. तर हे बघा, प्रिकोसा म्हणून हे ब्रँड आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला अँटिक कलर पण मिळतो, डल गोल्ड पण मिळतो, आणि हा डार्क गोल्ड आहे तर तो पण मिळतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला जो कलर हवा आहे तुम्ही तो मागवू शकता. तर मी याच ब्रँडचे जे शुगर बीट्स आपण वापरतो ना, तर ते मी याच ब्रँडचे वापरते. तर तुम्हीही हेच तुमच्या इथे जर मिळत असेल तर 100% हे मागवा, कारण ह्याचे ब्रँड खूप चांगला आहे, क्वालिटी चांगली आहे. हे बघा, हे आता बघा, हे आहेत आपले कट बीट्स. आणि हे बीबीसीचे आहेत, प्रोडक्ट बीबीसीचा आहे आणि रेडियंट त्याचं ब्रँड आहे. बघा, हे बघा, हे बीबीसीचं रेडियंट, हे खूप छान आहेत. हे पण तुम्ही हे पण मागवून घ्या, कारण आणि ब्रँड हे पण चांगलं आहे. तर तुम्हाला ब्रँड पण सांगून देते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याची पुढे कुठे मागवायचं असेल तर तुम्हाला मिळतील. तर तुम्ही हे घ्या. हे बघा, हे अर्धा अर्धा किलोमध्ये हे पॅकेट येतात, तर या पद्धतीने तुम्हीही हे मागू शकता. हे गोल्डन कलरचे कट बीट्स आहेत, ही थोडीशी मोठी साईज आहे ही दोन्हीही. आणि त्याच्यानंतरून आता अजून कट बीट्स मध्ये दुसरा प्रकार येतो. तर आता हे बघा, हे कट बीट्सच आहेत पण ही बारीकवाली साईज आहे. तर हे बघा, हे रिफ्लेक्स बीबीसीचेच आहेत, प्रोडक्ट बीबीसीचेच आहेत आणि ते रिफ्लेक्स म्हणून आहेत. शुगर बीट्स, सॉरी ग्लास बीट्स आहेत, म्हणजे याला कट बीट्स पण बोललं जातं. आणि ही छोटी साईज असते, तुम्हाला पाकळ्या वगैरे भरायला हे खूप सुंदर असतात. आपण याचं भरणार पण आहे ते तुम्हाला दिसेलच पुढे. तर हे बघा, हे पण मी दोन कलरमध्ये मागवलेले आहेत, एक गोल्डन आणि एक सिल्वर. हे दोन का आपण मागवतो, कारण हे कॉमन आहेत, तुम्ही कोणत्याही याच्यावर कॉम्बिनेशन करू शकता. तर त्याच्यामुळे हे तुम्ही दोन मागवूनच घ्या. हे रिफ्लेक्स म्हणून हे आहेत बीबीसीचे आणि ब्रँडेड आहेत. तर तुम्हाला हे पण बघा, तुम्ही घेऊन ठेवा. आता आपण येतो सिक्वेन्स. तर हे तुम्हाला दिसत असतील बघा, हे सिक्वेन्स, हे एक गोल्ड आहे आणि एक थोडासा अँटिक गोल्ड आहे. तर हे दोन आहेत बघा, आणि हे जे थोडेसे मोठे आहेत ना, ही 4 नंबर साईज आहे याची. सिक्वेन्समध्ये 3 आणि 4 हे दोनच जास्त वापरले जातात. तर हे बघा, ही 4 नंबर याचा आहे सिक्वेन्सचा. आणि ह्याचा याचा ब्रँड म्हणजे प्रोडक्ट पण बीबीसीचंच आहे आणि सितारा. हे बघा, हे सितारा म्हणून हे सिक्वेन्स मिळतात. हे बीबीसीचं प्रोडक्ट पण खूप छान आहे, क्वालिटी आहे. तर तुम्हीही ते घेऊ शकता. बघा, ही 4 नंबर साईज आहे आणि त्याच्याचमध्ये हे सेम कलर घेतलेले आहेत मी, गोल्डन आणि अँटिक गोल्डमध्ये. तर हे पण सिताराचेच आहेत आणि हे 3 नंबर आहेत. तर तुम्ही छोटे आणि मोठे जास्त करून आरी वर्कमध्ये ना, या 3 नंबर आणि 4 नंबर या सिक्वेन्स वापर केला जातो. तर तुम्ही ते लक्षात ठेवा. आता सर्वात शेवटी बघा काय आहे, हे पाईप. मी तुम्हाला बोललेली ना की हे जे आपल्याला पाईप पण लागतात बघा, तर हे तुम्हाला एखाद्या म्हणजे ब्लाऊजला तुम्हाला खालच्या साईडला लटकन वगैरे बनवून आपण हाताने लावतो ना, तर त्याच्यासाठी पण उपयोग येतं आणि तुम्ही वर्कमध्ये पण याचा वापर करू शकता. आणि हे पण बीबीसीचंच ब्रँड आहे, हे फक्त बीबीसीच आहे आणि क्वालिटी याची खूप छान आहे. तर तुम्हीही या पद्धतीने हे मागवू शकता. जसं मी तुम्हाला बोलली की हे मी सर्व सामान हे मी मुंबईवरून आणलेलं आहे. मुंबईवरून मी पायदोनी म्हणून एक छोटंसं हे आहे एरिया, तर त्या इथून मी घेतलेलं आहे.
तर ज्यांना कोणाला ती एरिया माहिती असेल तर त्यांनी नक्की जावा. तुम्हाला एकाच दुकानामध्ये सगळं मिळेल असं नाही, तुम्हाला प्रत्येक दुकानामध्ये जाऊन विचारावं लागेल तर तेव्हाच तुम्हाला हे मिळेल. फक्त मी हे क्लिअरली सांगते की तुम्हाला मुंबईला सुया कुठे भेटतील हे मला पण नाही माहिती, कारण मी ज्यांच्याकडून ऑर्डर देते मी त्यांना सांगूनच मागवत होती याच्या अगोदर, त्याच्यामुळे मी सुयांचं काय मला माहिती नाही की ते कुठे मिळतील. पण हे तुम्हाला सामान सगळं तुम्हाला पायदोनीला मिळेल, तर तुम्ही नक्की जावा. ज्यांना तिथं जाणं सोपं वाटत असेल किंवा समजत असेल जाऊ शकतात तर तुम्ही नक्की जावा. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.